नमस्कार, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 7 जून 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. 21 वर्षांपासून प्रशासकीय प्रक्रियेत असलेल्या पुणे संगमनेर नाशिक या सेमी स्पीड मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने नुकतीच तत्वतः मंजुरी दिली. या मार्गासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत बद्रीनारायण वडणे. 21 वर्षात प्रशासकीय प्रक्रियेत असलेल्या पुणे संगमनेर नाशिक सेमी स्पीड मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने तत्वतः मंजुरी दिल्यानंतर या मार्गासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात संबंधित लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक होणार आहे अशी माहिती खासदार अमर कोल्हे यांनी दिली. या रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने नुकतीच तत्वतः मंजुरी दिली आहे. आता राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर कर्ज प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल, त्यानंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असेही कोल्हे यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. कोरोना संकट काळात 3 पक्षांच्या सरकारचा एकमेकात पायपोस नसल्याचा निशाणा त्यांनी साधला. राहुल गांधी म्हणाले की निर्णय घ्यायचे आम्हाला अधिकार नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं ते सरकार शिवसेनेचं आहे. विजय वडेट्टीवार यांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की नियंत्रण यांना जमत नाही, प्रशासनाचा यांना अनुभव नाहीये, त्याच्यामुळे सरकारच एकमेकांना आपलं मानत नाही. त्याच्यामुळे एकत्रित येऊन त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा हा दूरच विषय आहे. तब्बल 2.5 महिन्याच्या खंडानंतर शनिवारपासून नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे घोडेगाव कांदा मार्केट सुरू झाले. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. सुमारे 200 शेतकऱ्यांनी नोंदणी करून 4,821 गोण्या कांदा विक्रीसाठी आणला होता. 850 रुपये प्रति क्विंटल पर्यंत सर्वाधिक भाव निघाला. टाकळीभान उपबाजारात काल 3,675 कांदा गोण्यांची आवक झाली. येथे 1,000 रुपयांपर्यंत बाजारभाव निघाला. दरम्यान श्रीरामपूर बाजार समितीतील फळे व भाजीपाला मार्केट नियमित सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगर जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा 207 वर पोहोचला. शनिवारी सकाळी आणखी 9 व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. बाधितांमध्ये नगर शहर, संगमनेर, राहता, पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 109 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. शनिवारी 14 जण करोनामुक्त झाले. यात राहता तालुक्यातील 5, अकोले तालुक्यातील 2, संगमनेर तालुक्यातील 3 तर पारनेर, शेवगाव, राहुरी आणि कर्जत तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे महसूल, कृषी आणि जिल्हा परिषदेची यंत्रणा पंचनामे करत आहे. मंगळवारी याबाबतचा अंतिम अहवाल हाती येईल असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा देशदूत .com या वेबसाईटला भेट द्या. नमस्कार.